जैसलमेर नगरात टूरिस्ट प्लेस जवळ समीर आपल्या आईसोबत एका झोपडीमध्ये राहत असे। तो आपल्या बाबांच्या निधनानंतर खूपच जास्त गरिबीचं आयुष्य जगत होता। खूप दिवस निघून गेल्यानंतर समीर हळूहळू मोठा होतो आणि त्यानंतर जेव्हा तो 15 वर्षाचा होतो, आई काय आपल्या या जगात कोणीच नाहीये का? नाही कोणी आपल्याला नातेवाईक भेटायला येतात आणि नाही कोणी आपल्याला फोन करतो। बाळा, आहेत ना खूप लोक, परंतु फक्त म्हणायलाच असतात। म्हणतात ना, सुखाच्या वेळी सगळे असतात, परंतु दुःखामध्ये कोणीच साथ देत नाही। आई, माझे सगळे मित्र सांगतात की तुझं या जगात कोणीच नाहीये, तू अनाथ आहेस। नाही बाळा, मी आहे ना तुझ्यासाठी, तू काळजी करू नकोस। आपले दिवस नक्की बदलणार, नंतर ह्या लोकांना तू सुद्धा उत्तर देऊ शकशील। हो आई, बरोबर बोललीस तू। चंपा लोकांच्या घरात काम करून दोन वेळचं खाणं बनवत असे। समीर ह्या गोष्टीमुळे खूपच काळजी करत असायचा। नंतर एका दिवशी तो नदीच्या किनाऱ्याला बसून विचार करत होता, तेव्हा तो होडीचा प्रवास करणाऱ्या लोकांना बघतो, तेव्हा तो हे बघून पैसे कमवायचा विचार करतो। अरे काका, मला पण हे नाव चालवायची आहे आणि पैसे कमवायचे। हा मग ठीक आहे, नाव घेऊन आणि मग चालव। पण काका, ही नाव विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात? जास्त नाही बाळा, बहुतेक 20,000 रुपये लागतील, विकत घे। काका, हे तर माझ्यासाठी खूपच जास्त आहे, तो मी कुठून आणू एवढे पैसे? तुम्ही माझी मदत कराल का जरा? मला काही दिवसांकरता तुमच्या नाव वरतीच काम करू दे, मग मी पैसे जमा करीन आणि स्वतःची नाव घेईन। समीरचं हे बोलणं ऐकून नाव वाला विचार करतो, जर मी याला शिकवलं तर माझी विक्री कमी होणार, आणि हा तर तरुण मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा सुद्धा जास्त काम करून जास्त पैसे कमवू शकतो, त्यामुळे माझ्या होडीवरती कोणीच नाही येणार, असा विचार करून तो म्हणतो। अरे बाळा, तू अजून लहान आहेस, नाही चालवता येणार तुला, आणि सर्वात पहिल्यांदा तुला पोहता आला पाहिजे, तोपर्यंत तू दुसरं काहीतरी काम कर, तसे पैसे कमव आणि मग नाव घे। ठीक आहे काका। काकांचं बोलणं ऐकून घरी निघून जातो। नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना सगळी गोष्टी सांगतो आणि नंतर त्यांना आपल्या घरची परिस्थिती सुद्धा सांगतो। तो आपल्या मित्रांना काहीतरी काम सांगायला सांगतो, तेव्हा त्याचा एक मित्र रुपेश सांगतो, भाऊ मस्त एक सोप्प काम आहे, इथे येणाऱ्या पर्यटकांना इथे आपल्या गावातलं फिरवायचं। हा काय खरंच सोप्प काम आहे? हो मी खरंच सांगतोय, माझा चुलत भाऊ पण हेच काम करतो। चल मी तुला त्याच्याशी भेट घालून देतो, तू काम शिकून घे आणि मग कामाला सुरुवात कर। समीर रुपेशच्या मित्राला जाऊन भेटतो आणि नंतर त्याने सांगितलेलं काम शिकतो आणि करायला लागतो। समीर काम करू लागल्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती सुधारते। त्यानंतर वडिलांची जी टाकाऊ जमीन होती त्यावर ते आई आणि मुलगा मिळून शेती करायला सुरुवात करतात। भाऊ तुझे खूप खूप आभार की तू मला या कामाला लावलंस, ज्याने माझ्या घरची परिस्थिती बदलते। अरे मित्र अशा वेळी कामात येणार नाही, नाही तर कधी येणार? धन्यवाद नको बोलूस। बाळा हे घे, तांदळाच्या पिठाचे समोसे बनले आहेत, खाऊन बघ तरी कसं लागतंय ते। हो काकी नक्की मी खाणार। रुपेश चंपाने बनवलेले समोसे खातो, समोसा खाऊन तो आपली बोट चाटायला लागतो आणि नंतर काही वेळा अजून मागून खातो आणि नंतर सांगतो, काकी तुम्ही काय मस्त समोसे बनवले, तो मी तर असे समोसे अजून पर्यंत कधीच खाल्ले नाही। माझ्या आईच्या हातामध्ये जादू आहे काकी। ठीक आहे मी येतो, मग आता पण मला असे समोसे दररोज बनवून पाठवत जा। हा बाळा नक्की। नंतर दुसऱ्या दिवशी तो जेव्हा आपल्या कामावर जातो तेव्हा तिथे एका टुरिस्टला फिरून फिरून भूक लागते, तेव्हा तो समीरला हॉटेल बद्दल विचारतो। समीर त्याला हॉटेलमध्ये घेऊन जातो, तेव्हा तिथे सगळे तांदळाचे पदार्थ असतात जे त्याला एकदम पसंत येत नाहीत, तेव्हा तो म्हणतो, हे मित्रा काय तू मला चांगला खायच्या ठिकाणी घेऊन जाशील का? मला इकडच्या वरण भात साधं जेवण जेवायचंय। समीरला समोसे बद्दल आठवत आणि तेव्हा तो आपल्या आईला फोन करून समोसे आणि चटणी बनवायला सांगतो। आई मी 2-4 पर्यटकांना घेऊन येत आहे, तू समोसे तयार ठेव। समीरने सांगितल्यामुळे त्याची आई तांदळाच्या पिठाचे समोसे तयार करते आणि त्याला खूप सुंदर पद्धतीने वाढते।
आणि तेव्हा जेव्हा समीर त्या टुरिस्टला घेऊन तिथे पोहोचतो तेव्हा त्याची आई त्याला समोसे देते. हे तू आम्हाला कुठे घेऊन आला आहेस? आम्ही असा तशा जागेवर जेवण नाही जेवत. सॉरी सर, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, हे माझं घर आहे आणि एकदा तुम्ही माझ्या आईने बनवलेले हे समोसे खाऊन तर बघा, तुम्हाला कोणताही त्रास झाला तर सगळी जबाबदारी माझी. हो साहेब, आणि तुम्हा लोकांचं मन असेल तेव्हाच तुम्ही पैसे द्या, नाहीतर तुम्ही पैसे न देता सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, तू एवढा बोलत आहेस तर आम्ही खाऊन घ्यायचो, मग बघतो आम्ही आम्हाला काय करायचंय. समीर आणि चंपाने सांगितल्यामुळे ते टुरिस्ट समोसे खायला लागतात आणि त्याच्यासोबत दिलेली राईची चटणी आणि चिंचेची चटणी सुद्धा खातात. ते लोक मंत्रमुग्ध होतात आणि परत पुन्हा समोसे मागून खातात. वा, काय मस्त समोसे बनवलेले आहेत. हो नक्की, तू अगदी बरोबर बोललास. ते तिची खूपच प्रशंसा करतात आणि त्या समोस्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन सांगतात, तुम्ही लोक याचं दुकान उघडा, खूप चांगला कमाई कराल तुम्ही. हो हो, नक्की 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 आम्ही असंच करू. टुरिस्टचं बोलणं लक्षात घेऊन समीर आणि त्याची आई मिळून समोस्याचं दुकान खोलतात आणि त्यांचं दुकान खूपच लवकर प्रसिद्ध होतं. आसपासचे लोक आणि टुरिस्ट सगळ्यांना समोसे खूपच पसंत येतात. आई, तू डिझाईन केलेले रिंग रोल समोसे भरपूर लोकांना आकर्षित करत आहेत आणि नवीन नवीन डिझाईन बनवत राहतो ज्याने लोक इथे येऊन जास्तीत जास्त समोसे घेऊन जातील. समीरचं म्हणणं ऐकून त्याची आई आणखी सुद्धा डिझाईनचे समोसे बनवायला लागते, ज्याच्यामुळे त्याची डिमांड खूपच वाढत जाते, ज्यामुळे त्यांना अजून सुद्धा लोकांना कामावर ठेवायला लागतं आणि त्यांचे समोसे खूप दूर दूरवर जायला लागतात आणि त्यांची कमाई खूपच चांगली व्हायला लागते. हे समजल्यामुळे मग मीडियावाले येऊन त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागतात, ज्यामुळे त्यांचं नाव पूर्ण शहरात प्रसिद्ध होतं. हे बघून त्यांचे नातेवाईकसुद्धा त्यांच्याशी नातं जोडायला तयार होतात. समीर जुन्या गोष्टी विसरून सगळ्यांशी मिळून राहायला लागतो. तात्पर्य, श्रीमंताचा साथीदार प्रत्येकजण, गरीबाचा साथीदार कोणीच नाही. पालमपूर नावाचं एक खूपच जुनं गाव होतं. इथे सगळे लोक मेहनत मजदुरी करून स्वतःचं पोट भरत असत. ह्याच गावामध्ये दीनानाथ नावाचा एक म्हातारा माणूस राहत होता, जो की कारखान्यामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचा. कुटुंबातल्या सगळ्या लोकांचा खर्च दीनानाथच उचलत असे. दीनानाथ ज्या कारखान्यामध्ये काम करायचा, एके दिवशी तो कारखाना अचानक बंद होतो. हे देवा, हे काय केलंस तू? माझ्याकडून माझं काम हिसकावून घेतलंस, आता मी माझ्या घराला कसं सांभाळू? तुम्ही चिंता नका करू आजोबा, तुम्हाला लवकरच काहीतरी दुसरं काम मिळेल. बघा, माझं नातू किती मोठा झालाय, जो आज आपल्या आजोबांना समजावत आहे. जसंही मला नवीन काम मिळेल, मी तुझ्या शाळेची फीस भरेल बाळा. दीनानाथ नवीन कामाच्या शोधात घरातून निघून जातो. त्याला एक नवीन काम तर मिळतच, पण इथे त्याला दगड तोडावे लागतील. दीनानाथ आपल्या कुटुंबासाठी काम करायला सुरुवात करतो. तो दिवसभर मेहनत करून दगड तोडण्याचं काम करतो. साहेब, माझं आजचं काम पूर्ण झालंय, मला आजच्या कामाचे पैसे द्या. हे घे तुझे पैसे, हे तर फक्त 200 आहेत. मी तर पूर्ण दिवसभर काम केलंय, त्या हिशोबाने मला जास्त पैसे भेटायला पाहिजे. तू काय काही सरकारी नोकरी करत आहेस का? हे दगड तोडायचं काम आहे, इथे जेवढे दगड तोडशील तेवढेच पैसे मिळेल, समजलं? पण साहेब, एवढ्या पैशामध्ये तर माझ्या नातवाच्या शाळेची फीस पण पूर्ण नाही होणार. तर मी काय करू? मला विचारून नातवाला शाळेत टाकलं होतंस का? चुपचाप पैसे घेऊन घरी चालला जा, नाही तर ते आहेत ते पण तुझ्याकडनं हिसकावून घेईल. दीनानाथ चुपचाप बेबस होऊन इथून घरी निघून जातो. घरामध्ये दीनानाथची बायको आजारी आहे, पण त्याच्याकडे आपल्या बायकोसाठी औषध खरीदण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. तो आज मिळालेल्या पैशामुळे एकतर आपल्या नातवाच्या शिक्षणाची फी भरू शकतो किंवा आपल्या बायकोसाठी औषध खरेदी करू शकतो. दीनानाथ खूपच विचार करतो, नंतर औषध खरेदी करण्यासाठी निघून जातो.
दीनानाथला जाताना त्याची बायको तेव्हा बघते आणि त्याला थांबवते. कुठे जाताय तुम्ही एवढ्या रात्री? तुझ्यासाठी थोडं औषध घ्यायला चाललोय. मी तर आता म्हातारी झालेली आहे, तुम्ही माझी काळजी सोडून द्या आणि मोहनच्या शाळेच्या फी बद्दल विचार करा. आज त्याला शाळेतून घरी पाठवून देण्यात आलं. जर उद्यापर्यंत फी भरली नाही तर कायमचा त्याला शाळेतून काढून टाकतील. दीनानाथ काहीच उत्तर देत नाही, गपचूप जाऊन अंथरुणावर पडून राहतो. त्या काळजीपोटी दीनानाथला रात्रभर झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी तो 200 रुपये मोहनला फी भरण्यासाठी देऊन टाकतो आणि नाश्ता न करताच कामावर निघून जातो. रस्त्यात त्याला भूक लागते तेव्हा तो एक समोसा खरेदी करतो, पण तेवढ्यात एक म्हातारी आजी त्याच्याकडे येते. बाळा, खूपच भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. दीनानाथल्या त्या म्हाताऱ्या आजीची अवस्था बघून दया येते आणि तो आपला समोसा त्या म्हाताऱ्या आजीला देऊन टाकतो. म्हातारी आजी अर्धाच समोसा खाते आणि राहिलेला समोसा तिथेच ठेवून निघून जाते. तुझं कल्याण होईल बाळा, आज तू ह्या गरीब म्हातारीची भूक भागवलीस. दीनानाथला काहीच समजत नव्हतं की त्या म्हाताऱ्या आजीने अर्धा समोसा खाऊन अर्धा तिथे का ठेवला. तो बघतो की म्हातारी आजी दूर गेलेली आहे. त्यानंतर तो त्या समोस्याकडे बघतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो, कारण तो राहिलेला अर्धा समोसा एका मोठ्या हातोड्याचं रूप घेतो. असं वाटतंय ही वयस्कर आई काहीतरी देवाचं रूप आहे आणि यांनी एवढ्या वाईट वेळेत माझी परीक्षा घेऊन मला हा हातोडा दिलाय. आता याने मी जास्त दगड तोडेल. दीनानाथ त्या जादूच्या हातोड्याला घेऊन कामावर निघून जातो आणि त्याने दगड तोडायला सुरुवात करतो. त्या समोसा हातोड्यामुळे दगड लवकर लवकर तुटत होते, त्यामुळे दीनानाथ थोड्याच वेळात जास्त दगड तोडू शकतो. मॅनेजर साहेब, आज तर मला जास्त पैसे भेटतील ना, आज तर मी दगडांचा पूर्ण ढिगारा लावलाय. मॅनेजर बघतो की आज दीनानाथने बाकीच्या मजदूरांच्या ऐवजी खूपच जास्त दगड तोडले आहेत. त्याला पहिल्यांदा तर विश्वासच पटत नव्हता. हा हा ठीक आहे, आज तुला जास्त पैसे मिळतील, पण जास्त खुश नकोस, तू हे एकदम साधे दगड तोडलेस, तू काय एकदम मोठा डोंगर नाही तोडलाय, त्यामुळेच तुला फक्त 500 रुपये देईल. ठीक आहे साहेब, जे तुम्हाला बरोबर वाटेल ते द्या. मॅनेजर आपल्या खिशातून 500 रुपये काढतो आणि दीनानाथला देतो. दीनानाथ पैसे घेऊन आनंदाने तिथून निघून जातो. आज तर सगळ्यासाठी बायकोसाठी औषध घेतो, बिचारी किती दिवसापासून आजारी आहे. दीनानाथ औषधाच्या दुकानावरती जातो आणि तिथून आपल्या बायकोसाठी काही औषध खरेदी करतो आणि मोहनसाठी काही खेळणी सुद्धा खरेदी करतो आणि त्यानंतर तो आपल्या घरी निघून जातो. हे गे मोहन बेटा, तुझ्यासाठी मी घोडा घेऊन आलोय. आजोबा, मला तर शाळेची फीस पाहिजे, याची काय गरज आहे? त्याची चिंता नको करूस लेकर, माझ्याकडे त्याच्यासाठी पण पैसे आहेत. दीनानाथ मोहनला त्याच्या स्कूल फीस साठी पैसे देतो आणि औषध घेऊन आपल्या बायकोकडे जातो. ह्या औषधांची काय गरज होती? मी सांगितलं होतं ना की मोहनची फक्त फीस भरा म्हणून. हो हो, तू तर आता म्हातारी झालीयस, खूप वेळा ऐकलंय मी हे सगळं, पण आता तुला चिंता करायची जरूरत नाहीये. माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. दीनानाथ आपल्या बायकोला औषध देतो. आज दीनानाथला खूप शांत झोप लागते आणि तो झोपून जातो. सकाळी उठून दीनानाथ आपला जादूचा समोसा हातोडा घेऊन कामावर निघून जातो आणि आज सुद्धा दीनानाथ आपल्या जादूच्या हातोड्याच्या मदतीने कमी वेळातच खूप सारे दगड फोडून टाकतो. हे बघून मॅनेजर त्याच्यावरती जळू लागतो आणि तो मालकाकडे जाऊन JCB मशीन खरीदण्याची विनवणी करतो, कारण मशीन आल्यामुळे सगळ्या मजदूरांना आपण कामावरून काढू शकतो. साहेब, जर आपण एक JCB मशीन विकत घेतली तर लवकरच आपण सगळ्या दगडांना तोडू शकतो आणि मजदूरांना जास्त पैसे द्यायची गरज पण नाहीये.
ठीक आहे, जर तुला तसं बरोबर वाटत असेल तर कारखान्याच्या पैशातून एक जेसीबी मशीन विकत घे. मॅनेजर मालकाकडून पैसे घेऊन एक जेसीबी मशीन खरेदी करतो, परंतु मशीन त्या खडकाच्या मध्ये जाऊन अडकून पडते आणि खडक कडक असल्यामुळे मशीन खराब होऊन जाते. काय गरज होती साहेब एवढी महाग मशीन विकत घ्यायची? आम्ही आमच्या हातोड्यांनी दगड तोडत तर होतोच. एवढी मजबूत चट्टान आहे की जेसीबी मशीन पण तुटली आणि तू तुझ्या हातोड्यानं ही चट्टान तोडणारे? मूर्ख कुठला. मॅनेजर दीनानाथची खिल्ली उडवतो, परंतु दीनानाथ त्याच्या बोलण्यावरती लक्ष देत नाही आणि आपला हातोडा घेऊन खडक तोडायला जातो. काही वेळातच दीनानाथले आपल्या जादूच्या समोसा हातोड्याच्या मदतीने संपूर्ण खडक तोडून टाकतो. हे बघून मालक खूपच खुश होतो. तू जेसीबी मशीन घेऊन माझे पैसे बर्बाद केलेस, ते सगळं मी तुझ्या पगारातून कापून घेईल आणि आजपासून इथं मॅनेजर दीनानाथ राहील आणि तू एक मामूली वर्कर आहेस. मॅनेजर बनल्यानंतर दीनानाथ सगळ्या गरीब मजदुरांसोबत चांगला व्यवहार करू लागतो. त्यांना कामाच्या हिशोबासारखे संपूर्ण पैसे देतो, ज्यामुळे सगळे मजूर मन लावून काम करत असतात आणि हा छोटासा कारखाना बघता बघता खूप मोठी कंपनी तयार होते. प्रीतमपुरामध्ये मुन्ना पैलवानाचाच दबदबा असतो. मुन्ना शरीराने मोठा आणि स्वभावाने क्रूर असतो. त्याला राग भरपूर यायचा. माझ्याबरोबर तोंड चालवतोस, तुझी हिम्मत, आज तुला मी चांगला धडा शिकवतो. आणि रागात मग तो लोकांना मारपीट करायचा आणि म्हणूनच सगळ्या गावातले लोक त्याला घाबरायचे. आणि त्याची दुसरी एक वाईट सवय होती, फुक्कटचं खायचं. सकाळी सकाळी तो माधवच्या पुरी भाजीच्या स्टॉलवर पोहोचायचा. ओ माधव भाऊ, 5 प्लेट पुरी भाजीची प्लेट दे. हो दादा, आणतोय. आणि भाजी जरा जास्तच दे, खूपच कमी देतोस तू. अरे राक्षस, तू एकटाच अर्धी भाजी खाऊन टाकतोस माझ्या दुकानातली. आणि बोलतो मी कंजूशीरपणा करतो, माझं जर मन झालं असतं तर तुझ्या पुरी भाजीमध्ये विशेष टाकलं असतं. अरे एवढा उशीर का लागतोय? आलो आलो आलो. माधवला नको असून सुद्धा मुन्ना पहिलवानला फुकटात पुरी भाजी द्यावी लागायची, कारण सगळ्या गाववाल्यांसारखाच तोही त्या पहिलवानाला घाबरायचा. पुरी भाजी खाऊन झाल्यानंतर मुन्ना पहिलवान समोसे खायला जोगीच्या दुकानावर पोहोचला. अरे जोगी, 10-12 समोसे दे खायला आत्ताच्या आत्ता. हो देतो देतो. अरे या गाढवाचं काहीतरी केलं पाहिजे बंदोबस्त, नेहमी हा समोसे खायला येतो फुकटामध्ये, ह्याच्यामुळे केवढं नुकसान होतं माझं. अरे देवा, कोणीतरी काहीतरी उपाय सुचवा. हे जोगी, लालवली चटणी पण दे. हो देतो. मुन्ना पहिलवान सगळे समोसे खाऊन ढेकर मारून तिथून निघून गेला. पण आता जोगी विचारात पडला की तो मुन्ना पहिलवानापासून कशी सुटकारा मिळवेल. जोगी माधवला भेटण्यासाठी त्याच्या दुकानावर गेला. काय झालं भाऊ, आज तू इथे आला? काय सांगू बाबू, मुन्ना पहिलवानच्या मुळे जरा दुखी आहे. अरे दुखी तर मी सुद्धा आहे, पण काय करायचं बोल. मुन्ना पहिलवानच्या तोंडावर कोणी काय बोलू शकत का? तो छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं काढतो आणि लोकांना चोपात सुटतो. हो ते तर आहे, त्याला तर कुस्तीमध्ये हरवता येत नाही, पण युक्तीने. आता तुलाच काहीतरी विचार करावा लागेल जोगी, माझं तर आयुष्य गेलं आता त्याला फुकट पोसण्यामध्ये. ठीक आहे बाबू, मी काहीतरी काहीतरी विचार करतो. त्या दिवसापासून जोगी युक्ती शोधू लागला की कसा तो मुन्ना पहिलवानापासून सुटका मिळवू शकेल. दिवस रात्र स्टॉलवर काम करत राहून सुद्धा तो हाच विचार करत होता. एका रात्रीची गोष्ट आहे, जोगी आपलं स्टॉल बंद करत होता तेव्हाच त्याच्याकडे एक म्हातारा माणूस आला. अरे बाळा, समोसे आहेत का रे? शेवटचे 2 आहेत, हे घ्या. किती पैसे झाले बाळा? आता काय पैसे घेऊ तुमच्याकडनं आजोबा, शेवटचे 2 होते, तुमच्यासाठी फुकट होते. अच्छा, तू माझं पोट भरून मला तृप्त केलंस, मग आता मी ही तुझी मदत करणार. ते कसं काय? ही घे जादुई पावडर आणि याला समोस्यामध्ये मिक्स कर आणि मग त्याला खाऊन दाखवायचा चॅलेंज कर.
तू स्वतः बनवलेला समोसांना खाऊन घे। मुन्ना एक समोसाच्या वरती अजिबात खाऊ शकणार नाही आणि मग तो हरून जाईल आणि मग कधी फुकटचं खायला येणारच नाही। खरच? हो। आणि मग तो म्हातारा माणूस अदृश्य झाला। जोगी बराच वेळ त्या जादूच्या पावडरकडे बघत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी समोसे बनवताना जोगीने समोशांमध्ये ती पावडर मिसळली। आता येईल मजा। आणि मग जोगी नेहमीप्रमाणे आपले समोसे बनवू लागला। रोज प्रमाणे मुन्ना आधी पुरी भाजीच्या स्टॉलवर गेला। तिथे त्याने 5 प्लेट पुरी भाजी खाल्ली आणि मग समोसा खायला निघाला। अरे जोगी, 10-12 समोसे दे चटणी सोबत। भाई, आज ना मी तुमच्या बरोबर पैज लावणार आहे। तुमच्या पेक्षा जास्त मी समोसे खाऊन दाखवीन। अरे असं होऊ शकत नाही। मला खात्री आहे की मी आज तुमच्या पेक्षा जास्त समोसे खाऊन दाखवीन। अच्छा, मग होऊन जाऊ दे चॅलेंज। संपूर्ण गावाला बोलव। ठीक आहे। आपल्या समोस्याच्या स्टॉलच्या बाहेर त्याने एक बाकडा लावला आणि त्या बाकड्यावर 2 मोठ्या मोठ्या प्लेट्स मध्ये समोसे ठेवले। आज मी आणि मुन्ना भैया दोघेही समोसे खाण्यामध्ये पैज लावलेले आहे। जर मुन्ना भाऊ जिंकले तर मी आयुष्यभर त्यांच्या घरी समोसे देऊन येत जाईन, ते सुद्धा फ्री। आणि जर जोगी जिंकला तर मी कधीही फुकटात खाणार नाही। मग आता ठरलं। आता जर मुन्ना जिंकला तर जोगी त्याच्या घरी फुकटात समोसाची डिलिव्हरी करणार आणि जर जोगी जिंकला तर मुन्ना फुकटात खाणं सोडून देणार आणि प्रत्येक गोष्टीचे पैसे देईल। ही प्रतियोगिता खूपच रंजक आहे। एका बाजूला आहे मुन्ना पैलवान आणि दुसऱ्या बाजूला आहे जोगी। चला बघूया आता या प्रतियोगितेचा शेवट काय होतो। आणि मग शिट्टी वाजवल्यावर स्पर्धा सुरू झाली। मुन्ना आणि पैलवान दोघांनी एक एक समोसा उचलला। मुन्नाने लवकरच समोसा तोंडात टाकला आणि जोगी आरामात समोसा खात होता। मुन्ना समोसा चावत राहिला पण त्याचा समोसा संपतच नव्हता। बिचारा मुन्ना पैलवान जादुई पावडर ने बनवलेला समोसा खाऊन हरणारच आहे। जोगीने एक समोसा संपवला, मग तो दुसरा खाऊ लागला, मग तिसरा, चौथा। मुन्ना पैलवान अजूनही एकच समोसा खात होता। मला काय होतंय? मला काही खाता का येत नाहीये? हे मला काय झालंय? तर बघता बघता जोगीने 8 समोसे खाल्ले। असं वाटतंय मुन्ना पैलवान दमलेला आहे, तो तर एकही समोसा खाऊ शकत नाहीये। मुन्ना पैलवानने त्याला डोळे वटारून पाहिलं पण बराच वेळ झाला तरी मुन्ना पैलवान एक समोसा सुद्धा संपवू शकत नव्हता। शेवटी कंटाळून मुन्ना पैलवान टेबलवरून उठला। काय झालं मुन्ना भाऊ? मुन्नाचे डोळे, नाक आणि तोंड सगळं लाल झालं होतं। तो समोसा संपवूच शकत नव्हता। मग शेवटी कंटाळून त्याने तो समोसा थुकून टाकला। मी माझी हार स्वीकार करतो। तर आज असंभव प्रतियोगिता प्राप्त केलेली आहे जोगीने। जोगीने 10 समोसे खाल्ले आणि बिचारा मुन्ना पैलवान हरलेला आहे, तो एक सुद्धा समोसा खाऊ नाही शकला आहे। मुन्ना पैलवान ही प्रतियोगिता एवढ्या वाईट पद्धतीने हरेल हे खरंच वाटत नाहीये। अरे हा कसा पैलवान आहे? अरे ह्याच्यापेक्षा तर जोगी चांगला आहे। मुन्ना पैलवानाचा त्या दिवस भरलेले आहेत। गाववाले वेगळे वेगळे नावं ठेवून मुन्ना पैलवानची चेष्टा करत होते आणि यावेळी मात्र मुन्ना पैलवानला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागत होतं। मुन्ना पैलवान पहिल्यांदाच स्पर्धा हरला होता। लाज आहे माझ्यावर। मुन्ना आपलं तोंड लपवून तिथून निघून गेला। सगळ्या गावकऱ्यांनी जोगीचं खूप कौतुक केलं। वा जोगी, अरे तू तर कमालच केलीस। तू आम्हा सगळ्यांच्या समस्या सोडवून टाकल्यास। आणि भाऊ, मुन्ना पैलवान तर तोंडार आपटला। आता वाटत नाही तो गावामध्ये राहूच तरी शकेल। त्या दिवसापासून मुन्नाचा दरारा संपून गेला। आता गावकरी त्याला घाबरत नव्हते आणि तो सुद्धा फुकटचंद बनून गावकऱ्यांकडे जाऊन फुकट काही खात नव्हता। अरे माधव भाऊ, 3 प्लेट पुरी भाजी द्या जरा आणि हे घ्या पैसे। देतो मुन्ना भैया। मुन्नाचा फुकटेपणा एकदाचा संपला आणि हे सगळं जादूच्या त्या पावडरच्या जादूच्या समोस्यांमुळे झालं। ही गोष्ट आहे मथुराच्या लल्लनची।
लल्लन एका मोठ्या कंपनी मध्ये ठेकेदाराचं काम करायचा. लल्लन होशियार आणि एकदम चालाक होता आणि आपली पत्नी सोमलता सोबत राहत होता. टिफिन दे, मला कामासाठी आधीच खूप उशीर होतोय. मी कधी कामावरती जाऊ जर हे असंच चालत राहिलं तर? पक्का एक दिवसाची पगार कट होईल माझी. ओहो, देते ना मी. मला काही 4-5 हात नाही येत. जसं काय मी देणार नाही. हे घ्या, घेऊन जावा, ठूस ठूस करून खाऊन घ्या. यामुळेच मी म्हणते की नोकरी सोडून द्या आणि माझ्या सोबत व्यापार करा. पण तुम्ही एक आहात की जे माझं काही ऐकतच नाही. व्यापाराचा काही भरोसा नसतो. नोकरी चांगली आहे, कमीत कमी एका वेळेचा पगार तर दर महिन्याला खिशात येतोय ना. आता मी काय म्हणू, जसं तुम्हाला योग्य वाटेल. लल्लन आपल्या कामासाठी चालला जातो आणि तिथे जाऊन बघतो की खूप गर्दी लागलेली आहे. एवढी गर्दी इथे कस काय? काय झालं शेवटी? जाऊन बघतो. लल्लन तिथे जातो आणि तिथे जाऊन बघतो, तिथे एक बोर्ड टांगलेला आहे. कंपनी घाट्यामध्ये गेल्याच्या कारणाने सगळ्यांना नोकरीवरून काढलं चाललंय. म्हणजे आम्हा सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय? अरे बापरे, माझ्या बायका लेकरांना कोण सांभाळल? माझ्या परिवाराचं काय होईल आता? बिना काही नोटीस दिल्याशिवाय, बिना काही केल्याशिवाय हे कसे आम्हाला नोकरीवरून काढू शकतात? मागच्या किती वर्षापासून आम्ही कंपनीसाठी काम करतोय. नोकरीवरून काढल्याच्या चिंतेमध्ये लल्लन आपल्या घरी खूप दुखी होऊन येतो. लल्लनला दुःखामध्ये बघून त्याची बायको त्याला विचारते, तुम्ही खूपच चिंतेत दिसताय, काय झालंय तुम्हाला? आणि हे काय डबा होता तसाच आहे, हे पण तुम्ही नाही खाल्लत? सकाळी तर चेष्टा करत होतीस, तीच गोष्ट खरी झाली. मला नोकरीवरून काढून टाकलं. फक्त मलाच नाही, सगळ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय. काय म्हणाला तुम्ही? हे कसं काय होऊ शकतं? इतक्या वर्षांपासून तुम्ही तिथे काम करताय आणि हे असं अचानक नोकरीवरून काढून टाकणं, हे खूपच चुकीचं आहे. हा खूपच अन्याय आहे तुमच्यावर. काहीच समजत नाहीये. आता मी काय करू? कुठं जाऊ? कोणाकडे मदत मागू? जे काम तुम्ही करत होतात ते तर इतर कुठेच नाहीये. आता आपल्यालाच दुसरं काहीतरी करावं लागेल. मला बिलकुल समजतंय. का नाही आपण तोपर्यंत काही व्यापार करावा, समोसे वगैरे विकायचा? तू समोसा तर एकदम खूप छान आणि चविष्ट बनवतेस. हे तर तुम्ही माझ्या मनातलं बोललात. आता आपण असंच करूयात, मी समोसे बनवेल आणि तुम्ही गावागावांमध्ये जाऊन ते समोसे विका. सोमलता आणि लल्लन दोघही समोसा बनवण्याचं काम करायला लागतात. सोमलता आपल्या हाताने समोसा बनवायला लागली आणि लल्लन त्याला एका मोठ्या गाडीवरती ठेवून विकायला निघून गेला. आज आपला पहिला दिवस आहे. देवाकडे प्रार्थना कर की सगळं कुशल मंगल राहो. तुम्ही त्याची काळजी नका करूत, सगळं चांगलंच होईल. लल्लन आपल्या गावामधून निघून समोसा दुसऱ्या गावामध्ये विकायला लागला. समोसा, गरम गरम समोसा, जो खाईल तो हसत राहील, जो नाही खाणार तो पचतावणार. अरे अरे, ते बघा, असं वाटतं नवीन समोसावाला आलाय. चला जाऊन खाऊन तरी बघू, वास पण खूप छान येतोय. चला आज तर पोट भरून खाऊयात. आणि आजच्या समोस्याचे पैसे मी देणार. हा, हे समोसे माझ्याकडून. मला जी नोकरी मिळाली ना त्याची पार्टी. लल्लन कडे लोकांची गर्दी जमा झाली. बघता 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 त्याचे दिवसभरातले सगळे समोसे संपून गेले. लल्लन खूप खुश होता. पण दुसरीकडे जे अन्य समोसे आणि फरसाणवाल्यांचं नुकसान व्हायला लागलं, तेव्हा सोमनाथ आणि नितीन एक दुसऱ्यांना सांगायला लागले, ह्या समोसावाल्यामुळे माझा एक पण समोसा विकला नाही गेलाय. आज सगळे पैसे वाया गेले. तुझे तर समोसे आहेत, माझी तर पूर्ण दुकान फरसाणची आहे. हा अचानक आला कुठून? आपल्या व्यापाराला काय ठप्प करायला आलाय? भाग्यवान, ऐक जरा, कुठे आहेस तू? खूपच आनंदी दिसताय. काय झालंय? हे बघ, हे पैसे, आपले सगळे समोसे फक्त 2 तासात संपले. खरं बोलली होतीस तू, जर नोकरी केली असती एवढे पैसे मी महिन्याभरात पण नसते कमवले. आता उद्या मला तू जास्त समोसे बनवून दे, मी त्यांना पण विकून टाकेल. आता कमाईच कमाई असणार. अहो, हे पण काही सांगण्याची गोष्ट आहे का? मी खूप जास्त आणि खूप चांगले स्वादिष्ट समोसे बनवेल. सगळे पैसे लल्लनने सोमलताला देऊन टाकले. दुसऱ्या दिवशी सोमलताने खूप सारे समोसे बनवले आणि त्यांना घेऊन लल्लन परत त्याच गावामध्ये विकायला गेला आणि तिथे तो ठेला लावून विकायला लागला. असंच लल्लनला खूप वेळ झाला समोसा विकून.
तेव्हा नितीन आणि सोमनाथनं निर्णय घेतला, या लल्लनचं काहीतरी करावंच लागेल. माझ्याकडं नशिली दवाई आहे, त्याच्या समोस्यामध्ये हेच मिळवून टाकू. तू त्याची चिंता नको करू, मी जाऊन त्याच्याशी बोलेल. तेवढ्यामध्ये तू त्या समोस्यामध्ये ती औषधं टाकून दे. सोमनाथ आणि नितीन त्याच्या दुकानाजवळ जातात तेव्हा सोमनाथ लल्लनचं ध्यान भटकवतो. अरे लल्लन भाऊ, ते बघा तिथं त्या गरीब कुंभाराकडे मातीचं सामान उचलायचंय, तू चलशील? फक्त माझ्याकडून नाही होणार, खूप वजन आहे. अरे सोमनाथ भाऊ, हे पण काय सांगायची गोष्ट आहे, चला कुंभार काकाचं असं पण वय झालंय. सोमनाथ लल्लनला घेऊन कुंभार काकाच्या दुकानावर गेला. जसाच वेळ भेटला, नितीनने त्याच्या समोस्यामध्ये नशिली औषधं मिळवली. दुसरीकडे लल्लन तिथे जाऊन बघतो, सोमनाथ त्याच्या सोबत आहेच नाही. तेव्हा तो कुंभार काकाला सांगायला लागला, काका काय हालचाल, मी ऐकलंय की काही खूप वजनदार गोष्ट उचलायची आहे. ह्या म्हाताऱ्याच्या दुकानात काय वजनदार असणार बाबा, तुला कोणीतरी बुद्धू बनवलंय. असू शकतं सोमनाथ भाईची चेष्टा असेल, पण तुम्ही का परेशान वाटताय, काही गोष्ट घडली आहे का? तेव्हा त्या काकांनी त्यांची व्यथा सांगितली आणि सांगायला लागले, मागच्या काही दिवसापासून कर्जाचा मारा आहे, मी जेवण पण खूप दिवसापूर्वी केलंय. हे पण काय सांगायची गोष्ट आहे काका, हे घ्या काही पैसे, जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मला परत देऊन टाका. एका वेळी मी पण तुमच्यासारखाच त्रासलेलो होतो, पण आता मी खूप खुश आहे. तुझा खूप खूप धन्यवाद बेटा. लल्लन त्या काकांना पैसे देऊन जातच होता की तेवढ्यातच त्यांनी बोलले, जायच्या आधी मी तुला एक फक्त खरं सांगू इच्छितो, ह्या सोमनाथ आणि नितीनने तुझ्या समोसामध्ये नशिले औषधं मिळवलेत. मी त्यांना बोलताना ऐकलं होतं, तू माझी मदत केलीस म्हणूनच मी तुला सांगितलं. नशिले औषधं? पण का? कारण तुझं दुकान बंद पडून जाईल. काकांनी त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणला, तुला एक भेट माझ्याकडून, ही ठेवलेली माती आहे ती घेऊन जा. ह्या मातीमध्ये असं काय आहे काका? बघायला गेलं तर ही साधी माती आहे. तुला ह्या मातीच्या आगीमध्ये समोसा पकवायचा आहे जमिनीमध्ये गाडून, आणि बघ जो पण समोसा बनवशील ना ते एकदम जादुई बनतील. जेव्हा ती माती संपेल तेव्हा परत घ्यायला ये. मातीचे समोसे खाताच लोक परत पळत पळत येऊन तुझ्याकडे अजून समोसे मागतील. लल्लनने बरोबर तसंच केलं, ती माती आणि आपला त्याचा ठेला घेऊन त्याच्या घरी आला आणि सगळ्या गोष्टी जाऊन सोमलतांना सांगितल्या. मातीचा समोसा हे काय आहे ओ? हे तर मलाही बनवायला आवडेल. तर मग वाट कसली बघायची, ह्या जादुई मातीपासून जादुई समोसे बनवू आपण. सोमलताने समोस्यामध्ये आलू आणि मसाला भरून तयार ठेवते. लल्लन त्या मातीला खड्ड्यामध्ये टाकायला लागला आणि तिथेच समोसे गाडले आणि लाकडांना आग लावली. आगीच्या तपत्या लोह्यामध्ये समोसा पकायला लागला, त्याचा सुगंध चारीकडे दरवळायला लागला. सुगंध तर खूपच छान आणि स्वादिष्ट येतोय, हे समोसे नक्कीच स्वादिष्ट होतील. मला तर राहुलं नाही जाते, जादुई मातीपासून बनलेले समोसे एकदम स्वादिष्ट आहेत. त्या मातीच्या समोस्याला घेऊन गेला आणि लल्लन विकायला लागला, मातीचे समोसे घ्या, मातीचे समोसे घ्या. मातीचे समोसे काय आहेत बाबा, आता तर जाऊन खावच लागतील. मी पण जाऊन खाणार. मातीचे समोसे ऐकून सगळे मातीचे समोसे खायला लाईन मध्ये लागले आणि लल्लनची खूप जास्त विक्री व्हायला लागली. जास्त विक्री चालू झाल्या कारणाने नितीन आणि सोमनाथला त्याचं दुकान बंद करावं लागलं आणि लल्लनचे जादुई मातीचे समोसे खूप जास्त चालायला लागले, ज्याच्यामुळे त्याचा परिवार एकदम सुखाने राहू लागला.